15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण 3 तारखेपासून सुरू होणार आहे। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा देखील केलेली होती। यासाठी ठिकठिकाणी तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। मी सध्याला आहे BKC जंबो लसीकरण केंद्रामध्ये। BKC जंबो लसीकरण केंद्रामध्ये सध्याला 10 क्युबिकल्स जे आहेत ते लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। सोबतच वेगळी जी रांग आहे, वेगळं नियोजन जे आहे ते या लहान मुलांसाठी करण्यात आलेलं आहे। आपण सध्याला बघू शकता की इकडचेच हे जे 10 क्युबिकल्स आहेत ही राखीव असणार आहे। सोबतच लहान मुलांसाठी येण्यासाठी वेगळा मार्ग देखील ठेवण्यात आलेला आहे। यात प्रामुख्याने बघायचं झालं तर ह्या लहान मुलांना कोवॅक्सिन जी आहे ती देण्यात येणार आहे। 15 ते 18 वयोगटासाठी DGCI कडनं अप्रूव्ह झाल्यानंतर कोवॅक्सिन देण्यात येईल। सोबतच जो पहिला बेनिफिशियरी असेल त्यासाठी इथे वेगळी सुविधा जी आहे ती करण्यात आलेली आहे। आदित्य ठाकरेंच्या हस्ते याचं उद्घाटन म्हणा लसीकरणाची सुरुवात 3 तारखेला BKC जम्बो कोविड सेंटरमध्ये होणार आहे। कॅमेरामॅन रुपेश शेलारसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।